सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज नवरात्री स्पेशल उपवासाचे आप्पे बनवून दाखवणार आहे। तर ते आप्पे कशापासून बनवणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल। मग चला तर मग आता मऊ लुसलुशीत असे नवरात्री स्पेशल उपवासाचे आप्पे करायला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये एक वाटी मी इथे वरईचे तांदूळ घेतलेले आहेत, तर ही वरई स्वच्छ अशी साफ करून घ्यायची आहे। नंतर मी इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तर हे दोन्ही एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे आणि भिजत घालायचं आहे 2 तास। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 1 तास भिजत घातलं तरी चालेल। तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया व पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर पाण्याने आपल्याला अलगदचं असं धुवून घ्यायचं आहे, कारण की वरई पाण्यातून निघून जाते, म्हणून हळूवार आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातील कचरा वगैरे असतो तो निघून जाईल, म्हणून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते एका पाण्याने। तर आता हे धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालूया। वरती थोडं पाणी ठेवायचं आहे आणि आता हे 2 तास आपण भिजत घालून ठेवूया। भिजत घातल्यामुळे आप्पे खूप छान फुलतील, म्हणून 2 तास मी इथे भिजत घातलेला आहे। तर आता 2 तासानंतर बघूया, साबुदाणा पण छान भिजलेला आहे व वरई पण छान भिजलेली आहे, अशी फुलून वरती आलेली आहे। तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया, तोपर्यंत बाजूला ठेवून देऊया व चटणीची तयारी करूया। तर इथे मी सोप्या पद्धतीने चटणी बनवून दाखवणार आहे। तर इथे मी हिरव्या मिरच्या 2-3 व ओलं खोबरं, थोडंसं शेंगदाणे व अद्रक, तर शेंगदाणे इथे कच्चे किंवा भाजलेले पण घेऊ शकता। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि थोडंसं पाणी घालूया, कारण की आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, एकदम पेस्ट बनवायची आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, तुम्ही इथे सैंधवी मीठही वापरू शकता, व 1/4 चमचे जिरे घातलेले आहेत। तर आता याची पेस्ट बनवून घेऊया। तर बघू शकता चटणी किती छान झालेली आहे, अशा प्रकारे ही चटणी बनवायची आहे। खूप काही साहित्य नाही याच्यामध्ये, कमी साहित्यामध्ये ही चटणी तयार होते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही घालून ही चटणी बनवू शकता। तर ओल्या खोबऱ्याची व शेंगदाण्याची चटणी तयार आहे। तर आता ही बाजूला ठेवून देऊया व त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण वरई व शाबू बारीक करून घेऊया। तर वरई व शाबू बारीक करताना पाणी जास्त ओतायचं नाहीतर बॅटर पातळ होईल, कारण की आप्पे बनवण्यासाठी थोडंसं घट्ट बॅटर लागतं। तर याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या व 1 इंच आलं घातलेलं आहे व चवीनुसार मीठ घालूया। हवं असेल तर तुम्ही कोथिंबीरही वापरू शकता जर तुमच्याकडे चालत असेल तर। नंतर मी इथे दही घालत आहे, 4 चमचे हे दही आहे। दही घातल्यामुळे पीठ छान आंबेल व छान आप्पे लुसलुशीत मऊ होतील। तर आता थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त घालायचं नाही। तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर हवं आहे, जास्त पाणी ओतले तर बॅटर पातळ होईल, हे लक्षात ठेवा। आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। जी राहिलेली वरई आणि शाबू आहे ते पण मी आता बारीक करून घेते। तर अशा प्रकारे इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे वरई व साबुदाणा, खूप छान असं बॅटर बनलेलं आहे। तर या बॅटरमध्ये मी आता जिऱ्याची फोडणी देणार आहे, म्हणजे जिऱ्याचा तडका देऊया। तर इकडे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 चमचे जिरे घालूया। तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत नसतील तर तुम्ही जिरे घालू नका। तर इथे जिऱ्याचा छान तडका बनलेला आहे, तर या बॅटरमध्ये आपण जिऱ्याचा तडका देऊया। तर आता हे तडका आपण पूर्णपणे मिक्स करूया बॅटरमध्ये। अशा पद्धतीने जर आप्पे बनवले तर खूप छान लागतात तडका दिल्यानंतर। नंतर इथे मी थोडीशी काकडी घालत आहे, ज्या उपवासाच्या भाज्या असतात त्या तुम्ही इथे घालू शकता। तर इथे मी फक्त काकडी आणि बटाटा घालत आहे। तर काकडी मिक्स करून घेऊया। नंतर इथे मी छोटासा बटाटा घेतलेला आहे, तो छोटे छोटे तुकडे करून मी घेतलेले आहेत ते घालूया।
आता हे मिक्स पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता अगदी थोडासा सोडा घालत आहे कारण की अप्पे जरा फुलून येतील. सोडा घातल्यानंतर आपल्याला हे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे व लगेचच अप्पे बनवायला घ्यायचे आहेत. तर इकडे मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करायला. तर अप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. तर तेल पहिल्यांदा घालणं आवश्यक आहे, नाहीतर अप्पे खाली चिटकतील. तर अशा प्रकारे मी इथे तेल सर्व पात्रामध्ये घातलेलं आहे. तर आता जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते आपण आता चमच्याच्या साहाय्याने घालूया. जर तुम्हाला काकडी बटाटा काहीच याच्यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका, असेही सिंपल अप्पे बनवू शकता. तर अशा प्रकारे मी इथे सर्व अप्पे पात्रात बॅटर घालून घेते. खूप काही वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये अप्पे तयार होतात. तर वरती आता झाकून ठेवूया 2 मिनिटे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. तर आता 2 मिनिटानंतर बघूया, अप्प्याची खालची बाजू भाजलेली आहे. आता आपण पलटी करून घेऊया, वरची बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये हे अप्पे तयार होतात, खूप लुसलुशीत असे अप्पे बनतात. तुम्ही या नवरात्रीमध्ये उपवासाला अशा प्रकारे हे अप्पे बनवून बघा. आता सर्व अप्पे पलटून झालेले आहेत. आता 1/2 ते 1 मिनिट वरती झाकून ठेवूया. तर 1/2-1 मिनिटानंतर बघूया अप्पे तयार आहेत की नाही. तर अप्पे आपले तयार झालेले आहेत. दोन्हीही बाजूनी आपले अप्पे छान भाजलेले आहेत. तर बघू शकता, मी दोन्हीही बाजूनी पलटी करून दाखवते. तर छान असा कलर पण आलेला आहे, ब्राऊन कलर. वरतून क्रिस्पी बनलेले आहेत, आतून असे सॉफ्ट झालेले आहेत. तर बाकीचे जे राहिलेले होते ते अप्पे मी बनवून घेते. तर सर्व अप्पे इथे तयार झालेले आहेत. तर आता हे अप्पे आपण सर्व करूया. जसे आपण तांदळाचे व डाळीचे अप्पे बनवतो तसे सेम झालेले आहेत. टेस्ट पण खूप छान झालेली आहे. कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हे अप्पे तयार होतात. कलर पण खूप छान आलेला आहे. जास्त कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे नाहीत, असा कलर आलेला पाहिजे. तर इथे मी जी बनवलेली चटणी होती ती ठेवूया. खूप छान लागते ही चटणी ह्या अप्प्याबरोबर. नंतर इथे मी घट्ट असं दही ठेवलेलं आहे. जर तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही दहीसोबतही हे अप्पे खाऊ शकता. तर नवरात्री स्पेशल मी अप्प्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर यातील मी एक अप्पे तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता किती छान असे मऊ लुसलुशीत बनलेले आहेत अप्पे. आतून जी मी काकडी बटाटा घातलेले ती पण छान शिजलेला आहे. तर खूप छान टेस्ट पण झालेली आहे अप्प्यांची. काय काय वेळेला काय होतं, आपल्याला नुसते साबुदाना खिचडी वगैरे असं खाऊन पण कंटाळ येतो. मग अशा प्रकारे तुम्ही ही पद्धत माझी वापरून वरई व शाबूचे अप्पे बनवून खा. खोबऱ्याची चटणी असो किंवा नुसतं दही असलं तरी चालेल. खूप छान लागतात हे अप्पे. वेळ पण कमी लागतो आणि साहित्य पण कमी लागतं. तर झटपट ही रेसिपी बनते. तर मी आज तुमच्यासोबत नवरात्री स्पेशल उपवासाची अप्प्याची डिश बनवून दाखवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही घरीही ट्राय करा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.